हाय नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहेत ना मजेत आहेत ना तर आजचा ब्लॉग मी बनवते फक्त एका व्यक्तीसाठी तर ती व्यक्ती ना म्हणजे असं मला सांगते की म्हणजे मी माझ्या माहेरी किती वेळा गेलं पाहिजे मी माहेरात गेल्यावरती काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा जायला पाहिजे का नाही ती ही व्यक्ती सांगते मला तर बघा म्हणजे तुम्ही माणसा नाता ही ताई अशी का बोलायला लागली तर मला एक कमेंट आली अशी की ती सांगते बरं त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्ही तुमच्या माहेरात गेल्यावरती किंवा भावांना तुमच्या बहिणी तुमच्या घरी आल्यावरती सासरवरनं किती कामं करतेत मला सांगा म्हणजे काय काय कामं करतेत का बसून खातेत का काय करतेत मला अशा कमेंट पण येतात की नुसतं माहेरात जातेस तू बसलेली दिसतेस काम करत नाही काम करताना कोण व्हिडिओ बनवतं का <imitation> मी माहेरात गेल्यावरती काम केलेलं व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवायचं का मी ही काम करते ती काम करते म्हणून माझ्या भाऊजा मला गोड बोलतात किंवा मा, माझ्यावरती इतका जीव लावतात प्रेम करतात माझ्यावरती माझं भाऊ भाऊजा इतका जीव लावतात की मी इकडं आले की त्यांना वाटतं ताईंनी अजून यावं कशामुळे का वाटतं काहीतरी मी त्यांना जीव लावते काहीतरी मदत करते काहीतरी त्यांचा माझ्यावरती जीव इतका त्याच्यामुळेच म्हणतात ना असं तर बोलवत नाहीत किंवा मी बळ जाते बळच कोण जात नसत ज्याची त्याला इज्जत असती आहे ना तुमच्या बहिणी आल्यावरती तुमच्या लेकी आल्यावरती त्या किती काम करतात माहेरात तेवढं सांगा मला आणि तुम्ही किती त्यांना म्हणजे आदराने किती ह्याने बोलवतात की या म्हणून तसं मला एकदम पूर्णपणे एकदम आदराने प्रेमाने आणि हक्कानी माझ्या भाऊजा मला बोलवतात भाऊ पण बोलवतात ताई य म्हणून तरी मी जात नाही जास्त स्वीटीला सुट्टी असून तेव्हा जाते आणि इतकं जाते तेवढं पण तुम्हाला वाटतं की सारखंच जाते है ना तुम्हाला म्हणजे सगळ्यांना नाही वाटत सगळ्यांनी काय मनावर घेऊ नका फक्त एक किंवा दोन व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे मला मागच्या एक कमेंट आलती की माहेर जाऊन नेसतंच बसतेस तू काम काही करत नाही कधी काम केलेलं दिसत नाही अशी कमेंट आली मी त्याला रिप्लाय दिला की मी काम करताना व्हिडिओ बनवत नाही म्हणून मी काम करताना दिसत नाही असा मी रिप्लाय दिलेला आणि तो रुपला म्हणजे परत मी नाही काय बोलले कुणालाच म्हणजे विषय सोडून दिला मी पण आज अजून मला एक ता कमेंट आली मला असं सांगण्यात आलं त्या कमेंटमधून की तू माहेरी जायचं कमी कर जरा जास्तच माहेरी जाते माहेरी भाऊ भाऊज यांची म्हणजे असं काय काय म्हणले काय म्हणले अजून की इज्जत असते तू तिथं जाऊन इंटरफिअर करते मी काय इंटरफिअर केला काय दिसलं तुम्हाला काय बोलले मी हां का तिथं जाऊन त्यांची भांडणं लावते का त्यांच्या मध्ये मध्ये बोलते त्यांना ही डिसिजन घ्यायला सांगते ही करताय तुम्ही ही करू नका ती करा असं सांगते काय दिसलं तुम्हाला काय इंटरफेअर केला मी हां असं बोलते की माहेरे जाणं कमी कर तिथं गेल्यावरती काम केलेलं दिसत नाही प्रेगनेंट आहे पूजा मला कळत नाही का प्रेग्नेंट आहे ती तिची कशी काळजी घ्यायची काय करायचं मला कळत नाही का, का? तुम्ही सांगा मला जर मी तिथं जाऊन म्हणजे काय केलं असतं इंटरफेअर केला असता किंवा मदत नसती केली किंवा काय अनेक गोष्टी काही पण म्हणजे ह्या कमेंटच्या बोलण्याच्या माध्यमातून मी बोलते बर का जर असं असतं तर मला बोलवलं नसतं किंवा तिथं मला त्यांनी नीटनाटकं बघितलं नसतं मी पण गेले नसते ना असं ज्यांनी कमेंट केली काय गणवत आहे त्याचं तेजसिंग पवार तेजसिंग पवार कोणतरी आहे काय माहिती असू दे त्यांना काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी कमेंट केली कशाची कळकळ आली त्यांना काय माहिती का बसन, उटन, उटन, मी जाणं त्यांना बघवं आहे पट नाही त्याच्यामुळे त्यांनी कमेंट केली काय माहिती का आमच्या भाव बहिणींचं आमच्या भाऊजाईंचं आमचं इतकं प्रेम आहे आम्ही एकमेकांना सारखं म्हणजे जाणं येणं आमचं बसणं उठणं एकत्र राहतं ही पट नाही वाटतंय बहुतेक त्याच्यामुळे अशी कमेंट केली की तू जाणं जरा कमी कर म्हणजे आता ही मला सांगणार आहे मी माझ्या माहेरात किती वेळा जायचं कधी जायचं किंवा तिथं गेल्यावरती मी काय बोलायचं किंवा तिथं गेल्यावरती काय बोलायचं आणि मी जाणं येणं किती बरोबर म्हणजे हे कसं बोलायचं काय बोलायचं तेही सांगणार आहेत आता मला कसं काय करायचं ते हाय ना, ना जस्ट आता मी कमेंट वाचली तेव्हा लगेच म्हटलं एकदा मी कानाला टाकलं म्हणजे सोडून दिला ना विषय नंतर ती विषय मी घेत नाही त्याच्यामुळे म्हटलं लगेच व्हिडिओ बनवावं आणि सांगावं की मी काय केलं पाहिजे तुम्हाला पण असं वाटतं का मी सारखं जाते माझी म्हणजे माझ्या भाऊजांना प्रियंकाला पूजाला सगळ्यांना असं वाटतं की मी यावं त्यांना पण बरं वाटतं मी गेल्यावरती तिथं त्याच्यामुळं मी जाते असं नाही की मी उठले की गेली मला काही इथं काम नाही माझ्या सासरमध्ये भरपूर कामं पडलेत रानातली काम पडलेत घरातली काम पडलेत सगळी काम येतं पण ते मी जाते कशामुळं त्यांना तेवढंच भर वाटतं आधार वाटतो मी मोठी आहे मी समजून घेते सगळ्यांना ती मला समजून घेते इतकं माझ्यावरती प्रेम करते माझं दोन्ही भाऊ मोठा भाऊ बारका भाऊ सोमा पांडू दोघं पण इतका जीव लावतात मला आणि त्यांच्याबरोबर माझ्या भाऊज या भावांपेक्षा बाहेर आहेत आहे दोघी पण इतका जीव लावतात मला इतकं सारखं त्यांना असं वाटतं की ताईंनी आमच्या पशीच राहावं किंवा आम्ही ताईपशी जावं असं वाटतं त्यांना सारखं आहे इतका जीव लावतात ना इतकं भाव मला भारी भेटलेत नाही इतकं नशी नाही आहे ना मी इतकी मी स्वतःला खूप गर्व आहे मला त्यांच्याबद्दल माहिती आहे पण या अशी काय असतात ना त्यांना आमचं भाऊ बहिणींचं प्रेम बघवत नाही असं थोडक्यात मला वाटतंय काय गरज आहे कमेंट करायची आता तुम्ही मला सांगणार मी माझ्या माहेर किती वेळा गेलं पाहिजे कसं गेलं पाहिजे तिथं जाऊन मी काय काय केलं पाहिजे किंवा तुम्ही सांगा माहेरात गेल्यावर कोण काम करतं माझी आई आहे तिथं दोन भाऊजे आहेत एका भाऊजाच्या मागं लीकरू बारकर लहान मुलं येतं एक प्रेग्नेंट आहे मला कळत नाही का हा तिथं जाऊन बसून खायचं का काम करू लागायचं का काय करायचं ते असं वाटतं का तुम्हाला मी तिथं गेल्यावरती बसून खाते काय करते असं जर असतं ना माझ्या भाऊजा आहे तर मी बसून जरी खाल्लं नाही निवड तरी माझा कटाळा कधीच करत नाहीत पण तू मला बघवत नाही ते आणि मी काम करते का नाही ते तुम्ही तिथं बघायला येतात का तुम्हाला माहिती आहे का काय करते तिथं गेल्यावरती ती का तुम्हाला व्हिडिओ दिसतंय तेवढंच दिसतं फक्त काय ना मा मला कमेंटचा ना थोडक्यात मला राग आला त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे मी कमेंटवरती अजून कधीच व्हिडिओ बनवला नाही कोणच्याच कमेंटवरती नाही चांगल्या करणाऱ्या भरपूर कमेंट चांगल्या करतात मला त्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि अशी जी कमेंट केली ना काय नाव ग तेजसिंग पवार तेजसिंग पवार माझं नाव पण देणार नाही मी वाचलेलं पण नाही देणार तर त्यांच्यासाठीच फक्त भाऊ तुमच्या बहिणी तुमच्या घरी आल्यावरती काम करतात का का तुम्ही किती वेळा बोलवतात तुमची माया मायाच नसेल ना बहिणींवरती त्याच्यामुळे तर तुम्ही हे शब्द बोललात असू द्या जाऊ द्या तुम्हाला वाटलं तुमच्या मनाला त्याच्यामुळे तुम्ही बोललात पण असं काय नाही तुम्ही पण समजून घ्या आणि राग काय मानू नका तुमच्या बोलण्याचा मला राग आला तुम्ही म्हणतात ताई माहेरी जाणं जरा कमी करा भावभावज यांना इज्जत असते तुम्ही तिथं जाऊन इंटरफेअर करतात माहेर किती का असतं ओहर होते आता बोलणं ओवर होतंय मी काय बोलले काय ओव्हर हो झालं बोलणं माझं काय दिसलं तुम्हाला काय ऐकायला आलं वहर बोललेलं माझ्या भावांना भाऊजे यांना दिसलं नाही नाये नाये मी ओहर बोललेली कधी इथून महाग पण नाही आणि इथून पुढं पण असं कधी होणार नाही त्यांना नाही दिसलं तुम्हाला काय दिसलं मी वर बोललेले काय लय ओर झालं माझं बोलणं जरा नीटनाटकं व्हिडिओ बघा व्यवस्थित ऐका आणि मग कमेंट करा काय काय ओर बोलले मी तुम्ही पण बाकीचे पण मला सांगा की माझं काय बोलणं झालं काय ना अशा कमेंट करू नका कारण ज्याची त्याला कळत असतं माझं भाव मला इतकं आदर आणि बोलवतेत ताय तू ये म्हणून भाऊजा या इतकं बोलवतेत तुम्हाला माहिती आहे दिवसातनं कोणच्या नंदला भाऊज यांचा फोन येतो चार चार पाच पाच वेळा माझ्या भाऊजा या सकाळ उठल्यापासून उसतो राहणार रात्री दहा अकरा वाजल्या तरी मला फोन करते चार चार पाच पाच वेळा दिवसातून रोज ती पण दिवसातून चार चार पाच पाच वेळा त्यांचं मला वे फोन असतात प्रियंका आणि पूजाच चार चार पाच पाच वेळा फोन असतात कोणच्या भाऊजया फोन करतात आणि त्या कशामुळे फोन करतात मी कुठंतरी त्यांना चांगली वाटते चांगली म्हणजे समजून घेते व्यवस्थित सांभाळते म्हणूनच सा मला फोन करतात बोलतात ना जर माझा त्यांना राग येत असता काय चुकीचं वाटत असतं तर त्या मला बोलल्या असते का तिथं गेल्यावरती आता मी काय काय करते ती तुम्हाला माहिती आहे तुम्ही येतात का बघायला तेव्हा मला कमेंट करून सांगतायत विचारतायत असं करू नको तसं करू नको असं कर तसं कर म्हणून काय ना इत एक ही जरा मला जास्त म्हणजे कमेंट जरा जास्त लय बोलण्यातून आली बघा तुम्ही कमेंट मला काय येतो स्क्रीनवरती कमेंट ती दाखवता येत नाही कारण इतकं मी मोबाईलमधला अजून शिकले नाही त्याच्यामुळे इतकी काय स्क्रीनवरती मला दाखवता येत नाही तरी पण ती कमेंट डिलीट जरी केली ना तरी मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे वेळ आली तर दाखवेन मी ती कमेंट काय माझं भाव माझ्या भाऊजो या आई वडील मला जीवाच्या पलीकडं सांभळतेत एवढीशी थेट जरी लागली ना तरी पळत येत मोबाईलवरती फोनवरती थोडा जरी आवाज कमी आला तरी माझ्या भाऊजो या विचारतात ताई काय झालं आज काय दुखतंय का तुमचं असं म्हणून पाच पाच मिनिटाला म्हणलं तरी फोन करते जरा नाराज असली काय दुखत असलं तरी आणि तुम्ही मला सांगता मी काय केलं पाहिजे ती काय आहे ना जरा बोलताना जरा विचार करून बोलत जावा काय बाकीचं काय नाही सांगायचं मला राग पण नाही कोणाबद्दल पण ही तेजस्वी काय तेजस्विंग oh. तेजिंग पवार कोण आहेत ना काय त्यांना वाटलं काय माहिती कशामुळं काय कमेंट केली ती आणि काय तुम्हाला ओवर दिसलं मी काय ओवर बोललेले दिसलं काय इंटरफेअर केलेला दिसला, दिसला? के दिसला? तेवढं सांगा मला कमेंट करून ह्या व्हिडिओच्या खाली काय आणि बाकीच्यांसाठी ना मनापासून धन्यवाद अजून पण आणि अशाच मला चांगल्या कमेंट करत जावा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टने चांगल्या चांगल्या कमेंटने असा उत्साह येतो व्हिडिओ बनवायला किंवा चांगलं किंवा हाय हिज ब्लॉग ना बनवायला उत्साह येतो काहीतरी करावा आपला व्हिडिओ कोणाला तरी, को तरी आवडतं त्याच्यामुळे जरा बरं वाटतं व्हिडिओ बनवायला नाहीतर अशा कमेंट वाचल्या ना सगळा मूड ऑफ होतो व्हिडिओ बनव वाटत नाही किंवा आपण काहीतरीच करतोय असं वाटतं स्वतःच्या स्वतःलाच काय तर ज्याची त्याला त्यांना पटली त्यांनी केली पण काय त्याच्यातून कुठली गोष्ट तुम्हाला कुठं आढळून आली ना तेवढं नक्की सांगा कमेंट करून काय असू द्या चला मला एवढंच कळवायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना की मला ना काय कुठं चुक आहे ना माझी तेवढं कमेंट करून सांगा आणि सारखं माहेर जायचं ते माझं माहेर आहे माझा प्रश्न मी किती वेळा जायला पाहिजे आणि किती वेळा नाही जायला पाहिजे आणि इज्जत ही सगळ्यांनाच असते मला कळतंय मला किती इज्जत भेटते तिथं किती काय काय उगत जात नाही मी काय माझं भाऊ आणि माझ्या भाऊज या माझा अभिमान माझी म्हणजे मला गर्व आहे त्यांच्याबद्दल की मी त्यांची भाऊ ननंद आहे म्हणून इतक्या भारी भाऊजे यांना तुमच्या नसत्या आणि त्याच्यामुळे तुम्ही अशा कमेंट करतायत आमचं प्रेम बहीण भावांचं भाऊजयांचं आमचं प्रेम एकत्र तुम्हाला बघवत नाही थोडक्यात त्याच्यामुळे मला अशी फक्त त्यालाच बघ बग... बर का त्यांनाच फक्त बघवत नाही त्याच्यामुळे त्यांनी अशी कमेंट केली की तुम्ही तिथं गेल्यावरती इंटरफेअर करतात लय बोलणं ओवर होतंय असं तसं बघा तुम्ही कमेंट वाचून मी सकाळी एक व्हिडिओ टाकलाय त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आली बघा बघा काय चुकलं असलं कोणाला काय राग आला असला तर माफ करा लहान बहीण समजून काय फक्त हे सगळा पूर्ण व्हिडिओ फक्त त्या एका व्यक्तीसाठी मी बनवलाय बाकीचं कुणासाठी नाही सगळ्यांसाठी मला इतकं भारी वाटतं ना मला इतक्या इतक्या चांगल्या चांगल्या कमेंट करते सगळी छान ताई तुमचे व्हिडिओ आवडतात छान असतात असं बोलते ती करते ती भारी वाटतं पण फक्त एका व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे बाकीच्यांना थोडासुद्धा मनात काय आणणं का राग येऊन देऊ नका आणि काय चुकलं असलं ला तर माफ करा चला बाय